नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी, कवितेचं नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण कविता तालस्वरात गायली, तुम्हीही तालस्वरात वेगळ्याच चालीने सहगाण्याचा प्रयत्न केला असेल। आता या व्हिडिओ मध्ये आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया की कवीला या कवितेच्या माध्यमातून काय सांगायचं आहे। चला तर कवितेच्या ओळी पाहूया। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही, हो त्या लाख चुका। कवीला सांगायचंय की तुम्ही वारंवार प्रश्न विचारा की हे असं का घडतं, ते तसं का घडतं, ते असंच का, ते तसंच का, असे वारंवार प्रश्न तुम्ही विचारा। शिकणं कधी संपत नाही, आपलं शिक्षण कधी संपत नसतं। आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो तरी आपलं शिक्षण संपत नसतं, मरेपर्यंत आपलं शिक्षण चालूच असतं। आणि ते शिकत असताना आपल्यातून खूप चुका होणार आहेत, चुका झाल्या तरी चालतील, पण शिक्षण हे सोडायचं नाही। पुढच्या वेळी आहेत कुत्र्याचे शेपूट वाकडे का, पेंगवीनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। तर क्रिकेटची बॅट का लाकडी असते, पेंगवीनची मान तोकडी, तोकडी म्हणजे अशी, तोकडी म्हणजे आखूड। तर पेंगवीन हा जो पक्षी आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे अंटार्क्टिका खंडामध्ये आढळतो आणि तो मासे खाऊन आपलं पोट भरतो। तर दक्षिण गोलार्धात आढळणारा हा पेंगवीन पक्षी आहे, तर त्याची मान तोकडी का असते, क्रिकेटची बॅट लाकडाचीच का असते आणि सापाची चाल वाकडीच का असते, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ द्या आणि असे प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा विचारा। पुढच्या वेळी आहेत वटवाघूळ रात्री फिरतात का, वटवाघूळ रात्री फिरतात का, मासे पाण्यावर तळतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का, काजवे चमचम करतात का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। तर वटवाघूळ हा जो पक्षी आहे तो दिवस काय करतो, रात्री फिरतो, तर दिवस काय करतो, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे। मासे पाण्यावर तरतात, तरतात म्हणजे तरंगतात, मासे पाण्यावर तरतात म्हणजे मी नुडाल काय देईल, पतंग दिव्यावर मरतो, दिव्यावर का मरतो तो, त्यानंतर काजवे हे चमचम करतात, मग त्याच्यामध्ये लाईट असते का भरतो चमचम करतो, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये प्राण्यांबद्दल पक्ष्यांबद्दल येऊ द्या आणि तुम्ही हे प्रश्न वारंवार तुमच्या मोठ्यांना शिक्षकांना विचारा। पुढची ओळख खोकल्याची, खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक कळते गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। खोकल्याची उबळ येते का, आता उबळ म्हणजे काय, उबळ म्हणजे उलटी, तर खोकल्यामध्ये उलटी का येते, ज्यावेळेस आपल्याला सर्दी होते तेव्हा आपल्या सर्दीमध्ये नाक का गळतं, मेंदूला वास कळतो का आपल्या, आठवणीने उचकी, उचकी उचकी म्हणजे ठसक्याचा प्रकार आहे। तर आठवण जेव्हा आपल्याला कोणत्या व्यक्तीची येते त्यावेळेस ह्या आठवणीने उचकी येत असेल का, तर असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि असे प्रश्न आपण मोठ्यांना शिक्षकांना मोठ्या बहिणीला भावांना विचारले पाहिजेत। म्हणून कवी म्हणतो प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। पुढच्या ओळी आहेत रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस कुठे दिसेल का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। आता रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, आपल्या आपण अवकाशात जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला अवकाशामध्ये रात्रीच्या वेळेस तारे दिसतात, ते रंगीत असतात का, ज्यावेळेस आपण दिवसा आकाशात पाहतो तेव्हा दिवसा आपल्याला तारे दिसतात का, तर असं अवकाशाचं निरीक्षण करून आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ द्या असं कवीला या कवितेतून सांगायचं आहे। जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, जीवसृष्टी म्हणजे सजीव सृष्टी, तर आपल्या पृथ्वीवर जशी सजीव सृष्टी आहे तशी इतर परग्रहावर आहे का, तर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ द्या की आपल्या पृथ्वीसारखी सजीव सृष्टी इतर ग्रहावर असेल का। पुढची ओळ आहे माणसासारखा माणूस कुठे दिसेल का, पृथ्वीवर माणसासारखा माणूस दिसतो मग आपण आपल्याला इतर ग्रह माहीत आहेत, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, मग इतर त्या ग्रहावर मंगळावर माणसासारखा माणूस आहे का, तर असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ द्या आणि असे प्रश्न तुम्ही वारंवार विचारा।
तर या कवितेच्या माध्यमातून कवीला असं सांगायचं आहे की तुमच्या मनामध्ये प्राण्याबद्दल पक्षाबद्दल अवकाशाबद्दल आजूबाजूची परिस्थिती वातावरण यांचं तुम्ही निरीक्षण करा. तुमच्या मनामध्ये बाहेरच्या गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण होऊ द्या. तुमच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होऊ द्या आणि त्या कुतूहलापुढे जिज्ञासेपुढे तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ द्या आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या मोठ्यांना शिक्षकांना मोठ्या भावाला बहिणींना हे प्रश्न तुम्ही वारंवार विचारा आणि पुन्हा पुन्हा विचारा असं कविता या कवितेच्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद.